प्रश्नार्थी मित्र हो कसे आहात? मी स्वागत करतो आयटी उस्मान चॅनलमध्ये। मी आशिष रोसे, डीटीपी इन्स्ट्रक्टर। आज आपला विषय थोडासा वेगळा आहे। परवा आपण लेझर पेंटरचं पुनर्रिफिलिंग करायला शिकलो होतो। आज आपल्याला स्पायरल पेंटिंग ही कशी करायची असते त्याबद्दलची पूर्ण माहिती आपल्याला द्यायची आहे। सर्वप्रथम तुम्हाला मी सांगू इच्छितो की ही स्पायरल पेंटिंग मशीन आहे ती A4 आणि लीगलसाठी वापरली जाते। स्पायरल पेंटिंग मशीन आणि त्यामध्ये सुद्धा दोन प्रकारचे असतात। एक आहे A3 साईजची। A3 साईज म्हणजे ही जो A4 कागद आहे, A4चा कागद जो असतो त्याच्यापेक्षा डबल साईज म्हणजे ती A3 साईजची असते। परंतु आपल्याकडे ती उपलब्ध सध्या A4 साईजची आहे, ज्यालाच आपण लेटर साईज आणि लीगल साईजली सुद्धा ती मशीन चालू शकते। तर साहित्याची यादी घ्या अगोदर ती बघा। हे जे प्लॅस्टिक कव्हर आहेत, प्लॅस्टिक कव्हर लागतात। त्यानंतर एक रिंग आहे, प्लॅस्टिकची रिंग, प्लॅस्टिकची रिंग एक लागते तुम्हाला। त्यानंतर प्लॅस्टिकची रिंगच आपल्याला कापण्यासाठी एक कॅन्ची किंवा कटर लागेल। त्यानंतर जे तुमचा मॅटर आहे, तुम्ही ह्याला हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली सुद्धा करू शकता, म्हणजे लँडस्केप आणि पोर्ट्रेटमध्ये सुद्धा तुम्ही स्पायरल पेंटिंग करू शकता ह्या कागदांना। तर ज्या कागदाचा आपण कागद घेणार त्याच कागदाची कव्हर घ्यायची आहे, ठीक आहे। तर ह्या मशीनची किंमत तुम्हाला सांगतो मी, मशीनची किंमत 2000 पुढे सुद्धा नाही आहे। किंमत अत्यंत कमी ह्याच्यामध्ये मिळते ही मशीन पैशामध्ये, आणि स्वस्त आहे। ह्याला कसलीही इलेक्ट्रिसिटी लागत नाही आणि कमी वेळामध्ये जास्त पैसा मिळून देणारी एक साधन आहे। आपण DTP मध्ये करतो ह्यासाठी एक सेपरेट चॅप्टर आहे, तर तो त्यासाठी आज मी ही घेणारच होतो। बघा थोडं झूम करून दाखवू शकता। ही मशीन जी आहे ती हँडल आहे, हे हँडल आहे, हे खाली वरती होतंय। आपण पंच मशीन बघत असाल, पंच मशीन जे आपण कागदाला वगैरे मारतो तर दोनच होल्स होतात। तर ह्या मशीनमध्ये साधारणतः 20 ते 22 होल्स होतात। हे जे आहे ते रजिस्ट्रेशन आहे। हे रजिस्ट्रेशन म्हणजे काय, कागद ज्यावेळेस तुमचा हा एंड होतो इथे, आपण सुरुवात जिथनं करतो आणि एंड जे इकडे होत असतो, तर तुम्हाला जिथनं होल्स खाली त्यासाठी तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करावं लागतं। इथं हे रजिस्ट्रेशन आहे, तुम्हाला ही प्रेस असेल ज्यावेळेस तुम्ही ठेवतो त्यावेळेस ही रजिस्ट्रेशन पक्क होतं। जी होल्स तुम्हाला जसे अँगलनं खाली तसे तुम्ही त्याला घेऊ शकता। हे खाली वर करत आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला कागद निवडचे आहेत। बघा हे कागद जे आता माझ्याकडे जे आहेत ते 15 ते 20 कागद आहेत। तर 15 ते 20 कागद एकदमच टाकायचे नाही, तर ह्याचे काय करायचे, अर्धे कागद घ्यायचे। बघा अर्धे कागद घेते इथे मी, आणि अर्धे कागद घेतल्यानंतर ह्याला काय करायचं आहे, तर बरोबर ह्या हे तर चौकोन आणल्या का नाही घ्यायचं, थोडेसे कागद खाली वर होऊ द्यायचे नाही। कारण ही जर खाली वरी कागद झाली तर काय होईल, तर आपले जे प्लॅस्टिक कव्हर आहे त्याच्या बाहेर येईल ते। तर तुम्हाला आता काय करायचं आहे, तर बघा सुरुवात इथून आहे, म्हणून मी हे रजिस्ट्रेशन इथं बरोबर केलेलं आहे, हे रजिस्ट्रेशन अँगलला, आणि हे असंच ठेवायचं आहे, आणि पूर्णतः ह्याला मध्ये घ्यायचं आहे अशा रीतीनं। बघा अशा रीतीनं मध्ये घातलेला आहे आपण। आता काय करायचं आहे, बघा ही बरोबर बसलेला आहे, कुठेही अनावश्यक कागद बाहेर आलेला नाही किंवा काय नाही। आता इथं हात ठेवायचं इथे आणि ह्याला असं दाबून प्रेस करायचं। बघा अशा रीतीनं हे प्रेस केलं की हे आपले काय झाले, जे कागदाला वेज पडायची होती अशी वेज पडली। बघा दिसेल तुम्हाला इथं अशी वेज। आता सेम ह्याला कसलेही न हलवता काय करतात आपल्याला, तर हीच आपण कागद ठेवूया अशी, ठीक आहे, उलटे ठेवली तुम्ही। आता आपण दुसरे कागद घेऊया थोडीशी आणखी। बघा अशा रीतीने घ्यायची तुम्हाला ती, आणि त्याला सुद्धा आपण वेज पडून घ्या व्यवस्थित, ठीक आहे। बघा अशी कागद घेतलेली आहे की ते हात ठेवलेलं आहे आणि इथं असं प्रेस केलेलं आहे। खूप जास्त प्रेस करायचं होत नाही तुम्हाला, तो चांगला ऐकू झालेला आहे। आता ते होल्स पडलेले आहेत, ॲक्युरेट होल पडले आपले। हे जो कागद आपण काय करायचं, अशा रीतीने करून घ्यायचा। बघा आता तुम्हाला सगळे कागद झालेले दिसत असतील, असे होल्स, हे होल्स दिसले। तर आपण ह्याच्यामध्ये आता काय करायचं, प्लॅस्टिक कव्हर टाकायचं आहे। तर प्लॅस्टिक कव्हर घेण्यासाठी बघा, हे प्लॅस्टिक कव्हर आहे, तुम्ही ॲटिटन दोन्ही टाकू शकता, हे दोन वेगळे आहेत। ही जी आहे डार्क आहे ती सगळ्यात शेवट पेज येतात, आणि ही जी आहे ट्रान्सपरन्सी शीट ती वरती येत असते। तर आपल्याला काय करायचं, आता ही घ्यायचं आहे बरोबर, आणि इथं बरोबर ह्याला सुद्धा जसं आपण पहिले कागदला वेस्ट पडली तशी ह्याला पण पाठवून घ्या, अशी ठेवायचं आहे आणि तुम्हाला बरोबर असं वेस्ट पाडतो, ठीक आहे। वेस्ट पडलेला आहे का, आता काय करूया, आपण बाहेर काढतो पडतो सगळी तुम्हाला वेस्ट येते, ठीक आहे। आता आपण बघा थोडंसं मी दोन्ही वेगळे करतो क्वेश्चन, आणि आपण पहिले वेस्ट पडलेले हा ट्रान्सपरन्सी वरी लावायचा आहे तुम्हाला अशा रीतीने, आणि ही जी आहे डार्क बाजू ती त्याच्या बाजूला, ठीक आहे। अशा बाजून लावली की ही सगळे होल्स बरोबर बसले आहेत। आता आपण काय करूया, प्लॅस्टिक रिंग घेतली आपण सुरुवातीला, ती प्लॅस्टिक रिंग आपल्याला काय करायचं, आता तर लावून घ्यायची आहे, लावून घेतो। लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर कुठलेही एक टोक धरा प्लॅस्टिकच्या ह्याचं आणि इथे सुरुवातीला अशा रीतीनं पोहून घ्या। बघा हे अशा रीतीनं वावायचं आहे तुम्हाला,
आणि फक्त नंतर गोल गोल फिरवायचं आहे. मग अशा रीतीने गोल फिरवत आहे. खूप जलद होते. साधारणतः एक स्पायरल मशीन स्पायरल बाइंडिंग करण्यासाठी आपल्याला खूप जरा 3 ते 4 मिनिटाचा किंवा जास्तीत जास्त 5 मिनिटाचा आपल्याला अवधी लागतो. अशा रीतीने करायचं आहे. हे संपूर्ण आपल्याला इथपर्यंत करायचं आहे. तर मित्रांनो पाहून घ्या, इथून असे आपण रिंग केलेले आहे. आता शेवटची जी काय 2 होल राहिली तुम्हाला दाखवतो तिने, शक्यतो अशा रीतीने तुम्ही वर होऊन घ्यासाल, जेणेकरून रिंग जी आहे ती पुढे पुढे जावी. बघा अशा रीतीने हे झालं. शेवटची जी रिंग राहते ती काय करायची, एकाच वेजामध्ये 2 घालायचे आहेत तुम्हाला, जेणेकरून तू नंतर ते इकडे तिकडे कुठे हलवू नये. अशा रीतीने तुम्ही त्याला 2 घालून ठेवायचे आहेत. बघा दाखवतो थोडस मोठं करून. ठीक आहे, अशी शेवटी राहते ती एकाच ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 घालून ठेवायचे असे. ठीक आहे, 2 घालून ठेवले. आता हा जो भाग असतो पोर्शन, तर हा पोर्शन काय करायचं, तुम्हाला एक रेंज असतो उडून तुम्हाला कट करायचं. त्यांच्या सहाय्याने किंवा तुमच्याकडे जर कटर असेल तर तुम्ही कटरनं सुद्धा ते कट करू शकता. अशा रीतीने तुम्हाला हे कट करायचं आहे. ठीक आहे, हे कट झालेलं आहे. आपण आता काय करूया, हे बघा अनावश्यक जी एक बाहेर होणार तो सुद्धा मध्यभागी टाकून घ्यायचा आहे असा. ठीक आहे, बघा. तर मला दाखवतो थोडंसं. तर मित्र आता बघा, हे आपलं स्पायरल पूर्ण झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता ही ट्रान्सपरन्सी सीट आलेलं आहे. हे कागद आपले जे आहेत ते आलेले आहेत तिथंसुद्धा. आता सध्या कोरे आहेत, पण जर तुमचा जसा जॉब असेल तसं तुम्ही तो कागद घेऊ शकता. आणि हे जी कॉस्ट जी असते एका स्पायरल बाइंडिंगची, तर ही साधारणतः वरचं कवर असेल ती 1.5 ते 2 रुपयाला मिळतं, खालचं कवर 1.5 ते 2 रुपयाला मिळतं. आणि रिंग जी आहे ती 200 रुपयाला 1 किलो किंवा 1.5 किलोपर्यंत, मला अंदाज माहीत नाही परंतु 200 रुपयेपर्यंत ती किलोपर्यंत मिळते ही रिंग. आणि एका रिंगमध्ये भरपूर होतात. दुसरी गोष्ट कॉस्ट आहे ती एकदम कमी, आणि कमी कालावधी म्हणजे कमी वेळामध्ये ही खूप उत्पन्नाचा स्रोत आहे. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कळवा. स्पायरल बाइंडिंगविषयी जास्त माहिती नाही, परंतु खूप कमी पैशामध्ये आणि कमी भांडवलामध्ये हा चालणारा व्यवसाय आहे. तुम्ही स्वतः जर आपलं दुकान असेल, जनरल स्टोर्स असेल, कुठे असेल, तर तुम्ही स्पायरल बाइंडिंग घेऊ शकता आणि ते त्याचा व्यवसाय करू शकता. तर आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कळवा. मात्र आमच्या आयटीआय उसमे चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका.